तर रोहित पवार यांनी नांदेडवरून सरकारवर टीका केली आहे, तसेच गिरीश महाजनांनीही प्रतिक्रिया दिली. पाहूयात. आपले जे मंत्री आहेत सावंत हे ठीक आहे, त्यांचं हापकिनचं त्यांचं फार जवळचं नातं आहे, पण जर तुमचं हापकिनकडनं तुम्हाला औषधं घेता येत नसतील तर तात्पुरती तुम्ही दुसरं काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना. ते नियोजन तुम्ही त्या बाजूला करत नाही, औषधं वेळेवर पोचत नाहीत, आणि त्यामुळे लहान मुलं जर दगावत असतील तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर सावंतांनी आजच्या आज तिथं कुठंतरी राजीनामा हा दिला पाहिजे. काय तुम्ही जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात खर्च, त्या मोठ्या मोठ्या ॲड, काय हरकत नाही मीडियाला ॲड देत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण ॲड करून तुम्ही असं तुमचे म्हणजे तुमचा मोठा फोटो तुम्ही हिरो बनण्याचा प्रयत्न तिथं करता, पण जी लहान मुलं उद्या जाऊन त्या कुटुंबाचे हिरो बनणार असतात ते आज जर एक महिना दोन महिने एक दिवस दोन महिने याच्यामध्ये दगावत असतील तर कुटुंबाला उत्तर कोण देणार? आज तुम्ही म्हणाल 5 लाख देऊ 10 लाख देऊ, अल्प त्या कुटुंबाला तुम्ही विचारा ना त्यांच्या मनावर त्यांच्या कुटुंबावर किती मोठी अडचण आज तिथे आहे. परवा काल जवळपास 24 रुग्ण दगावल्याची बातमी ठरण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये मी डीन आहेत त्यांच्याशी तात्काळ बोललो, जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी सगळा संपर्क साधला घेतली. त्याच्यामध्ये 12 लहान मुलं आणि 12 प्रौढ महिला पुरुष मिळवले, असे 24 जण हॉस्पिटलमध्ये दगावले होते. मोठं 500 बेड हॉस्पिटल आहे आणि जवळपास 750 पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट आहेत. गर्दी खूप असते, छोटी कुणाला नाही म्हणते.